नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी वर्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. मी निलेश पाटील आणि आज आपण बघणार आहोत 22 डिसेंबर 2017 महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर मग मित्रांनो बघूया महत्त्वाच्या चालू घडामोडी. 2G घोटाळ्यातील सर्व आरोपी निर्दोष मुक्त. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या पराभवास 2G आणि कोळसा हे दोन घोटाळे मुख्यत्वे जबाबदार ठरले होते. यापैकी 2G घोटाळ्यात न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्याने काँग्रेसवर बसलेला ठपका दूर झाला आहे. काँग्रेसबद्दल निर्माण झालेली भ्रष्ट प्रतिमा दूर होण्यास या निकालाने मदतच होणार आहे. दुसरीकडे तामिळनाडूच्या राजकारणावर या निकालाचा मोठा परिणाम होणार असून गेले 7 वर्षे सातत्याने भ्रष्टाचाराचा आरोपांचा सामना कराव्या लागलेल्या द्रमुकला दिलासाच मिळाला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण, त्यानंतर निर्माण झालेली लोकभावना, यातून काँग्रेसची प्रतिमा भ्रष्ट अशी झाली होती. 2G घोटाळ्यातील निकालाने काँग्रेसला दिलासाच मिळाला आहे. गंगाप्रसाद अग्रवाल यांना जीवनगौरव पुरस्कार. अमेरिका स्थित मराठी लोकांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे मराठी साहित्य समाजकार्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 9 जणांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. साहित्य जीवन गौरव पुरस्कारासाठी अनिल अवचट पुणे, समाजकार्य जीवन गौरव पुरस्कारासाठी वसमत जिल्हा हिंगोली येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक गंगाप्रसाद अग्रवाल यांची निवड झाली. डॉक्टर हमीद दाभोलकर यांनी 21 डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली. पुरस्कारार्थित नाटककार अजित दळवी यांचाही समावेश आहे. तसेच या संस्थेतर्फे गेल्या 24 वर्षांपासून हे पुरस्कार दिले जात आहेत. 2017 पुरस्कारात साहित्य समाजकार्यासाठी प्रत्येकी 4 तर 1 डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार आहे. शौर्य अजित डोवलचा भाजपमध्ये प्रवेश. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय अजित डोवल यांचा मुलगा शौर्य पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शौर्य आता भाजपमध्ये सहभागी होणार आहे. उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे झालेल्या भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून ते सहभागी झाले होते. शौर्य यांना राजकारणात उतरवण्याची भाजपने योजना आखली आहे. राज्यसभेच्या माध्यमातून ते संसदेत येऊ शकतात. लोकसभा निवडणुकीत उमेदवारीही दिली जाऊ शकते. शौर्य हे पंतप्रधान मोदींच्या थिंक टँकमध्येही आहेत. इंडिया फाउंडेशनवरून काँग्रेसच्या निशाणावर ते आले होते, तेव्हापासून ते चर्चेत आहेत. आता कार्यकारिणी सदस्याच्या रूपात त्यांचा थेट पक्षात प्रवेश झाला आहे. संशोधक विधेयक 2017 लोकसभेत सादर. सर्वोच्च न्यायालय आणि देशभरातील 24 उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या वेतनवाढी संबंधीचे विधेयक लोकसभेमध्ये सादर करण्यात आले. यामुळे न्यायाधीशांच्या वेतनात सुमारे 2.5 पट वाढ होणार आहे. कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वेतन आणि सेवा संशोधक विधेयक 2017 लोकसभेत सादर केले. या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर न्यायाधीशांचे वेतन 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार भारतीय सेवा अधिकाऱ्यांच्या वेतनाएवढी वाढ होणार आहे. न्यायाधीशांची वेतनवाढ जानेवारी 2017 लागू होणार आहे. त्याशिवाय घरभाडे भत्ता 1 जुलैपासून तर वाहतूक भत्ता 22 सप्टेंबर 2017 लागू होईल. या कायद्यानुसार सेवानिवृत्त न्यायाधीशांनाही वेतनवाढ मिळणार आहे. किदंबी श्रीकांतची जागतिक क्रमवारीत सुधारणा. भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदंबी श्रीकांतने जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा 3रे स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षभरात केलेल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर श्रीकांत 4थ्या स्थानावरून 3रे स्थानावर पोहोचला आहे. 21 डिसेंबर रोजी जागतिक बॅडमिंटन परिषदेने खेळाडूंच्या मानांकन क्रमवारी जाहीर केली. यामध्ये श्रीकांतने ऑलिम्पिक विजेत्या चेन लॉंगला मागे टाकत सर्वोत्तम 3 जणांच्या यादीत आपले स्थान पक्के केले आहे. डंबी श्रीकांत व्यतिरिक्त बी साई प्रणीतच्या क्रमवारीतही सुधारणा झालेली आहे. सिंगापूर ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या साई प्रणीतने क्रमवारीत 16वे स्थान पटकावले आहे. BCCI म्हणाली, पाकिस्तानात क्रिकेट स्पर्धा नाहीच. पाकिस्तानात एशियन इमर्जिंग नॅशन्स कप ही स्पर्धा होऊ घातली आहे. मात्र आम्हाला न विचारता या स्पर्धेचं ठिकाण पाकिस्तानात ठरवल्याचा आरोप करत BCCI या स्पर्धेला मोडता घालण्याच्या तयारीत आहे. भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असलेला दबदबा लक्षात घेता पाकिस्तानच्या तुलनेत भारताच्या पारड्यात माप पडेल आणि स्पर्धेचं ठिकाण बदलेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकोणतीस ऑक्टोबर रोजी लाहोर येथे झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत पाकिस्तानला आगामी इमर्जिंग नॅशन्स कप स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क देण्यात आले. या बैठकीला BCCIच्या कोणत्याही अधिकाऱ्याने हजेरी लावली नव्हती. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी दुबईत झालेल्या बैठकीत BCCIने क्रिकेट परिषदेच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यभर एसटीची पार्सल सेवा बंद.
एसटी महामंडळाने राज्यस्तरीय असलेली पार्सल सेवा अचानक बंद केली आहे. खाजगी एजन्सीने कराराचा भंग केल्याचा दावा करीत एसटी महामंडळाने करार मोडीत काढला आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयाने राज्यातील हजारो पार्सल ठप्प झाले आहेत. नवीन पार्सल पाठवणाऱ्यांना खाजगी कुरिअरकडे धाव घ्यावी लागत आहे. राज्यभर कुठेही अगदी भरवशाची पार्सल सेवा म्हणून एसटीच्या पार्सल सेवेची ख्याती होती. मात्र महामंडळाने पार्सल सेवेचे खाजगीकरण केले. वर्ष 2012 राज्यातील पार्सल सेवा अंकल पार्सल सर्व्हिसेस या खाजगी संस्थेला देण्यात आली होती. असे असतानाच एसटी महामंडळाने अचानक ही सेवा बंद करून टाकली आहे. आता बघूया दिनविशेष. शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांचा जन्म 22 डिसेंबर 1666 मध्ये झाला. भारतातील पहिली मालगाडी रुरकी येथे सन 1851 22 डिसेंबर रोजी सुरू करण्यात आली. भारतीय तत्वज्ञ सरदा देवी यांचा जन्म 22 डिसेंबर 1853 मध्ये झाला. 22 डिसेंबर 1921 रोजी भारतातील विश्वभारती विद्यापीठ सुरू झाले. मित्रांनो, आत्ताच आपण 22 डिसेंबर 2017 चालू घडामोडी बघितल्या. अशा चालू घडामोडीवर आधारित व्हिडिओ आम्ही नेहमीच प्रकाशित करत असतो. तरी तुम्ही आमची यूट्यूबवरील हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा व त्यासमोर असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळवा. मित्रांनो, तसेच टेलिग्रामवरही आमचे चॅनल आहे. त्यावर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाच्या शॉर्ट नोट्स, नवीन जॉब्सविषयी माहिती व प्रश्नसंच नियमित प्रकाशित करत असतो. तरी तुम्ही आमचे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी जॉईन लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद.